वचनमाधे गाणारे ते आहे सहाज सर्वात मागे गेले त्यात ते नाही माझा जो गाहला काया वाचा मी तयाचा मी ऋणी सर्व काय म्हणे तो तिथाधनी आनादू अनन्य माझा पायी आता शिर्डी माझे पंढरपूर ही आरती सुरू होत आहे. आरतीनंतर दर्शनास आरंभ होईल. अब शिर्डी माझे पंढरपूर ही आरती सुरू हो रही है. आरती के बाद दर्शन आरंभ होगा. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हरि ओम. विष्णो राडमस विष्णो स्नत्रस्थ विष्णो स्यूरस विष्णो ध्रुवोसि वैष्णवमस विष्णवेत्वा यम ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितदद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुराः सुरगणा देवाय तस्मै नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. सद्गुरुसाईनाथदेवताभ्यो नमः. प्रातः पूजनार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्य अथ धूपः वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यो गन्ध उत्तमः आग्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् धूपमाघ्रापयामि साज्जञ्जवर्ज संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिविरापः दीपं दर्शयामि दीपानान्तरेण नैवेद्यं निवेदयामि. चतुष्कोणमण्डलं कृत्वा तदुपरि नैवेद्यपात्रं निधाय गायत्रीमन्त्रेण पात्रं प्रोक्षयेत. सत्यं वरदेन परिघिञ्जामि धेनुमुद्रयामृते कृत्य ग्रासमुद्रया ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा ॐ ब्रह्मणे नमः. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं निवेदयामि ॐ प्राणाय स्वाहा ॐ अपानाय स्वाहा ॐ व्यानाय स्वाहा ॐ उदानाय स्वाहा ॐ समानाय स्वाहा
ॐ ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोदवर्तनार्थे चन्दनं समर्पयामि तथा च मङ्गलारार्तिकदीपं दर्शयामि शिरडी माझे पंढरपूर साई बाबार मावर बाबार मावर साई बाबार मावर शुद्ध भक्ति चंद्र भागा भाव पुंडले गजागा पुंडले गजागा भाव पुंडले गजागा याहो याहो अवगे जन करु बाबांसे वंदन सायंसे वंदन करु बाबांसे वंदन गणु म्हण बाबा साये धाव पाव माझे आये पाव माझे आये धाव पाव माझे आये श्री सजदानंद सद्गुरु साईनाथ महाराज के जय ऐका सर्व साई भक्तांना नम्र सूचना श्री साईबाबांचे दर्शन घेताना फूल हार फुलांचे गुच्छ नाणी किंवा इतर वस्तू श्रींच्या मूर्तीवर किंवा समाधीवर फेकू नयेत श्रींचे मूर्तीला व समाधीला इजा होऊ शकते धन्यवाद ओम साईराम सुनिए सभी साई भक्तों को सूचित किया जाता है कि श्री साईबाबा के दर्शन लेते समय फूल हार फूलों का गुलदस्ता सिक्के आदि वस्तुएं कृपया श्री साई की समाधि और मूर्ति पर न फेंके समाधि और मूर्ति को हानि पहुंच सकती है धन्यवाद ओम साई राम ओम साई राम एन अर्नेस्ट अपील टू ऑल द साई डेवोटीज प्लीज डू नॉट थ्रो कॉइन्स फ्लावर्स गार्लैंड्स ऑन द आइडल ऑफ लॉर्ड साई बाबा It might damage the idol of Lord Sai Baba. Thank you. Om Sri Sai Ram. Sai Bhaktulaku Vignapti. Sri Sai Baba Vari Darsanardham Vichesina Sai Bhaktulu, Sai Baba Vari Murti Paina Gani, Sai Baba Vari Samadhi Meeda Gani, Poolu, Haralu, Pushpaguchalu, Nanalu, Pallu Modalaina Vatini, Visaravaddani Manavi Chesukuntunnam. Ala Chesinatlaite, Sai Baba Vari Murtiki బాబావారి సమాధికి హాని చేసిన వారమవుతామని గమనించ ప్రార్థన ఓం శ్రీ సాయిరామ్ ఐగా సర్వ సాయి భక్త గణపతయే నమః ఓం శ్రీ సాయి నాథాయ నమః హరిభక్త పరాయణ దాసగణు కృత్ శ్రీ సాయినాథ స్తవన మంజరి శ్రీ గణేశాయ నమః హే సర్వాధార మయూరేశ్వర సర్వసాక్షి గౌరీకుమార
ಹೇ ಅಚಿಂತ್ಯ ಲಂಬೋದರ ಪಾಹಿ ಮಾಂ ಶ್ರೀ ಗಣಪತೆ. ತೂ ಸಕಲ ಗಣಾಂಚಾ ಆದಿ ಈಶ ಮಣೋನಿ ಮಣತಿ ಗಣೇಶ. ತೂ ಸಮ್ಮತ ಸರ್ವಶಾಸ್ತ್ರಾಸ ಮಂಗಲರೂಪ ಬಾಲಚಂದ್ರ. ಹೇ ಶಾರದೆ ವಾಗ್ವಿಲಾಸಿನಿ ತೂ ಶಬ್ದ ಸೃಷ್ಟಿಚಿ ಸ್ವಾಮಿನಿ. ತುಝೆ ಅಸ್ತಿತ್ವ ಮಣುನಿ ವ್ಯವಹಾರ ಚಾಲತಿ ಜಗತಾಚೆ. ತೂ ಗ್ರಂಥಕಾರಾಚಿ ದೇವತಾ ತೂ ಭೂಷಣ ದೇಶಾಚೆ ಸರ್ವಥಾ. ತುಝಿ ಅವಘ್ಯಾತ ಅಗಾಧ ಸತ್ತಾ ನಮೋ ತುಜಸಿ ಜಗದಂಬೆ. ಹೇ ಪೂರ್ಣ ಬ್ರಹ್ಮ ಸಂತ ಪ್ರಿಯ ಹೇ ಸಗುಣ ರೂಪ ಪಂಢರೀರಾಯ ಕೃಪಾರ್ಣವ ಪರಮ ಸದಯ ಪಾಂಡುರಂಗ ನರಹರೆ. ತೂ ಅವಘ್ಯಾಂಚ ಸೂತ್ರಧಾರ ತುಜಿ ವ್ಯಾಪ್ತಿ ಜಗಭರ ಅವಘೀ ಶಾಸ್ತ್ರೇ ವಿಚಾರ ಕರಿತಿ ತುಜಾ ಸ್ವರೂಪಾಚ. ಪುಸ್ತಕ ಜ್ಞಾನಿ ಜೇ ಜೇ ಕೋಣಿ ತ್ಯಾ ತೂ ನ ಗವಸಸಿ ಚಕ್ರಪಾಣಿ ತ್ಯಾ ಅವಘ್ಯಾ ಮೂರ್ಖಾನ್ನಿ ಶಬ್ದವಾದ ಕರಾವಾ. ತುಲಾ ಜಾಣತಿ ಏಕ ಸಂತ ಬಾಕಿಚೆ ಹೋತಿ ಕುಂಠಿತ ತುಲಾ ಮಾಝಾ ದಂಡವತ ಆದರೇಹ ಅಷ್ಟಾಂಗಿ. ಹೇ ಪಂಚವಕ್ತ್ರ ಶಂಕರ ಹೇ ನರರುಂಡ ಮಾಲಾಧರ ಹೇ ನೀಲಕಂಠ ದಿಗಂಬರ ಓಂಕಾರ ರೂಪ ಪಶುಪತೆ. ತುಝೆ ನಾಮ ಜಾಚೆ ಓಠಿ ತ್ಯಾಚೆ ದೈನ್ಯ ಜಾಯ ಉಠಾ ಉಠಿ ಐಸಾ ಆಹೆ ಧೂರ್ಜಟಿ ಮಹಿಮಾ ತುಝಾ ನಾವಾಚಾ. ತುಝಾ ಚರಣ ವಂದೂನ ಮೀ ಹೇ ಸ್ತೋತ್ರ ಕರಿತೋ ಲೇಖನ ಯಾಸ ಕರಾವೆ ಸಾಯಿಹ ಪೂರ್ಣ ತೂ ಸರ್ವದಾ ನೀಲಕಂಠ. ಆತಾ ವಂದು ಅತ್ರಿಸುತ ಇಂದಿರಾ ಕುಲ ದೈವತಾ ಶ್ರೀ ತುಕಾರಾಮಾದಿ ಸಕಲ ಸಂತ ದೇವಿ ಅವಘ್ಯಾ ಭಾವಿಕಾಂಸಿ. ಜಯ ಜಯಾಜಿ ಸಾಯಿನಾಥ ಪತಿತ ಪಾವನ ಕೃಪಾವಂತ ತುಝಾ ಪದಿ ಠೇವಿತೋ ಮಾಥ ಆತಾ ಅಭಯ ಅಸೂದೆ. ತೂ ಪೂರ್ಣ ಬ್ರಹ್ಮ ಸೌಖ್ಯಧಾಮ ತೂಚಿ ವಿಷ್ಣು ನರೋತ್ತಮ ಅರ್ಧಾಂಗೀತಿ ಜಾಚಿ ಉಮಾ ತೋ ಕಾಮಾರಿ ತೂ ಸಖಿ. ತೂ ನರದೇಹಧಾರಿ ಪರಮೇಶ್ವರ ತೂ ಜ್ಞಾನನಭೀಚಾ ದಿನಕರ ತೂ ದಯೇಚಾ ಸಾಗರ ಭವರೋಗಾ ಔಷಧಿ. ತೂ ತೂ ಹೀನದೀನ ಚಿಂತಾಮಣಿ ತೂ ತವ ಭಕ್ತಾ ಸ್ವರ್ಧುನಿ ತೂ ಬುಡತಿಯಾನ್ನ ಭವ್ಯತರಣಿ ತೂ ಭೀತಾಂಸಿ ಆಶ್ರಯ. ಜಗಾಚೆ ಆದ್ಯ ಕಾರಣ ಜೇ ಕಾ ವಿಮಲ ಚೈತನ್ಯ ತೇ ತುಮೀಚ ಆಹಾ ದಯಾಘನ ವಿಶ್ವಃ ವಿಲಾಸ ತುಮಸಾಚಿ. ಆಪಣ ಜನ್ಮರಹಿತ ಮೃತ್ಯುಹೀನ ಆಪಣ ಪ್ರತ ತೇಚ ಅಖೇರ ಕಳೂನಯೇತ ಪೂರ್ಣ ವಿಚಾರೆ ಶೋಧಿತ. ಜನ್ಮ ಆಣಿ ಮರಣ ಹೀ ದೋನ್ಹಿ ಅಜ್ಞಾನಜನ್ಯ ದೋಹೋಪಾಸೂನ ಅಲಿಪ್ತ ಆಪಣ ಮುಳೀಚ ಮಹಾರಾಜ. ಪಾಣಿ ಝರ್ಯಾತ ಪ್ರಗಟಲೆ ಮಣೂನ ಕಾ ತೇಥ ಉಪಳಲೆ ತೇ ಪೂರ್ವೀಚ ಹೋತೆ ಪೂರ್ಣ ಭರಲೆ ಆಲೆ ಮಾತ್ರ ಆತುನಿ. ಖಾಚೇತ ಆಲೆ ಜೀವನ ಮಣೂನಿ ಲಾಘಲೆ ಅಭಿಧಾನ ಝರಾ ಐಸೆ ತಿಜಲಾಗೂನ ಜಲಾಭಾವಿ ಖಾಂಚಚಿ. ಲಾಗಲಾ ಆಣಿ ಆಟಲಾ ಹೇ ಮುಳಿ ಠಾವೇನ ಜಲಾ ಕಾಕಿ ಜಲ ಖಾಚೇಲಾ ದೇತನವತೆ ಮಹತ್ವ ಮುಳಿ. ಖಾಚೇಸಿ ಮಾತ್ರ ಅಭಿಮಾನ ಜೀವನಾಚಾ ಪರಿಪೂರ್ಣ ಮಣೂನಿತೆ ಆಟತಾ ದಾರುಣ ದೈನ್ಯಾವಸ್ಥಾ ಏತಿಸಿ. ನರದೇಹ ಹಿ ಖಾಚ ಖರಿ ಶುದ್ಧ ಚೈತನ್ಯ ವಿಮಲವಾರಿ ಖಾಚಾ ಅನಂತ ಹೋತಿ ಜರಿ ತರೀನ ಪಾಲಟ ತೋಯಾಚ. ಮಣೂನ ಅಜನ್ಮ ಆಪಣ ಮೀ ಮಣತಸೆ ದಯಾಘನ ಅಜ್ಞಾನ ನಗಾಚ ಕಂದನ ಕರ್ಣ್ಯಾಭಾವೆ ವಜ್ರ ತುಮಿ. ಐಷಾ ಖಾಚಾ ಆಜವರ ಬಹುತ ಝಾಲ್ಯಾ ಭೂಮಿವರ ಹಲ್ಲಿ ಅಜೂನ ಹೋಣಾರ ಪುಢೇಹಿ ಕಾಲಾವಸ್ಥೇನೆ ತ್ಯಾ ಪ್ರತ್ಯೇಕ ಖಾಚೆ ಪ್ರತ ನಿರಾಳೆ ನಾವರೂಪ ಮಿಳತ ಜೇಣೆ ಕರುನ ಜಗತಾತ ಓಳಖತ್ಯಾಂಚಿ ಪಟತಸೆ. ಆತಾ ಚೈತನ್ಯ ಪ್ರತ ಮೀ ತೂ ಮಣನೆ ನಾ ಉಚಿತ ಕಾಕಿ ಜೇಥೇನ ಸಂಭವತೆ ದ್ವೈತ ತೇಚಿ ಚೈತನ್ಯ ನಿಶ್ಚಯೇ. ಆಣಿ ವ್ಯಾಪ್ತಿ ಚೈತನ್ಯಾಚಿ ಅವಘ್ಯಾ ಜಗಾಠಾಯಿ ಸಾಚಿ ಮಗ ಮೀ ತೂ ಯಾ ಭಾವನೆಚಿ ಸಂಗತ ಕೈಶಿ ಲಾಗತೆ. ಜಲ ಮೇಘ ಗರ್ಭೀಚೆ ಏಕಪಣೆ ಏಕ ಸಾಚೆ ಅವತರಣೆ ಭೂವರಿ ಹೋತಾ ತ್ಯಾಚೆ ಭೇದ ಹೋತಿ ಅನೇಕ. ಜೆ ಗೋದೇಚಾ ಪಾತ್ರಾತ ತೆ ಗೋದಾ ಮಣೂನ ವಾಹಿಲೆ ಜಾತ ಜೆ ಪಡೆ ಕೂಪಾತ ತೈಸೀನ ತ್ಯಾಚಿ ಯೋಗ್ಯತಾ. ಸಂತರೂಪ ಗೋದಾವರಿ ತೇಥೀಲ ತುಮಿ ಅಹಾ ವಾರಿ ಆಮಿ ಥಿಲ್ಲರ ಕೂಪ ಸರೋವರಿ ಮಣೂನಿ ಭೇದ ತುಮಾ ಆಮಾ. ಆಮಾ ಭಾವಯ ಕೃತಾರ್ಥ ಆಲೆ ಪಾಹಿಜೆ ತುಮಾ ಪ್ರತ ಶರಣ ಸರ್ವದಾ ಜೋಡೂನಹಾತ
काकी पवित्रता तुम्हा ठाई, पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सर्वथा, नुसत्या जलात पाहता ते एकपणे एकची, पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साचे, ते ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा, मेघ गर्भीच्या उदकाला जो भूमी भाग न बदलवी भला, त्याच भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते, इतरत्र जे जल पडले त्याने पदगुण स्वीकारले, रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असुनी, तैसे गुरुवरा आहे येथ षडरिपूंची न घाण जेथ, त्या पवित्र पिंडा प्रत संत अभिधान शोभतसे, म्हणून संतती गोदावरी मी म्हणतो साजिरी, अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता, जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण, तोयही भरले परिपूर्ण तुटीन झाली आजवरी, पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदा तीरी, त्या वेळचे तेथील वारी टिके कोठून आजवरी, पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले, पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजवरी, प्रत्येक संवत्सरी जुने जाऊन नवे वारी, येत पात्रा भीतरी तोच न्याय तुम्हा ठाया, शतक तेच संवत्सर त्या शतकातील साधुवर, हेच जल साचार नाना विभूती ह्या लाटा, ह्या संतरूप गोदेसी प्रथम संवत्सरासी, पूर आला निश्चयसी सनत सनक सनंदनाचा, मागून नारद तुंबर ध्रुव प्रल्हाद बलिनृपवर, शबरी अंगद वायुकुमर विदूर गोप गोपिका, ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतका माझारी, पूर आले वरच्यावरी ते वर्णण्या अशक्य मी, ह्या सांप्रतच्या शतकात संतरूप गोदे प्रत आपण पूर आलात साईनाथा निश्चये, म्हणून तुमच्या दिव्य चरण मी करितो वंदना, महाराज माझ्या दुर्गुण पाहून का किमपीही, मी हीन दीन अज्ञानी पातक्यांचा शिखामणी, युक्त अवघ्या कुलक्षणांनी परी अभेर करून का, लोहा अंगीचे दोष मनान आणि परीस, गावीच्या लेंड्या ओहोळास गोदान लावी परतवनी, माझ्या मधील अवघी घाण आपुल्या कृपा कटाक्षे करून, करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची, परिसाचा संग होऊन लोहाचे ते लोहपण, जरीन होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसासी, मला पापी ठेवू नका आपण हीनत्व घेऊ नका, आपण परीस मी लोह देखा माझी चाड आपणाते, बालक अपराध सदैव करीते परी न माता रागावते, हे आणून ध्यानाते कृपा प्रसाद करावा, हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू, भवाब्धीचे भव्यतारू तूच अससी निश्चये, तू कामधेनू चिंतामणी तू ज्ञाननभीचा वासरमणी, तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा, हे पुण्यवंता परम पावना हे शांतिमूर्ती आनंद घना, हे चित्स्वरूपा परिपूर्ण हे भेदरहिता ज्ञान सिंधो, हे विज्ञानमूर्ती नरोत्तमा हे क्षमा शांतीचा निवासधामा, हे भक्तजनांच्या विश्राम प्रसीद प्रसीद मजप्रती, तूच सद्गुरु मच्छिंदर तूच महात्मा जालंदर, तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ, तू तूच बोधला सांवता तूच रामदास तत्वता, तूच तुकाराम साईनाथा तूच सखा माणिक प्रभू, ह्या आपुल्या अवताराची परी आहे अगम्य साची, ओळख आपुल्या जातीची होऊन देता कवणाते, कोणी आपणा म्हणती यवन कोणी म्हणती ब्राह्मण, ऐसी कृष्णा समान लीला आपण मांडिली, श्री कृष्णास पाहून नाना प्रकारे वदले जन, कुणी म्हणाले यदुभूषण कुणी म्हणाले गुराखी, यशोदा म्हणे सुकुमार बाळ कंस म्हणे महाकाळ, उद्धव म्हणे प्रेमळ अर्जुन म्हणे ज्ञान जेठी,
तैसे गुरुवरा आपणसी जे ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चयेसी ते तुम्हा म्हणतसे मशीद आपुले वसती स्थान विंधा वाचून असती कान फात्याच्या तरा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा तैसी अग्नीची उपासन पाहुनी आपुली दयाघन निश्चय होत आमुचा मन कि आपण हिंदू म्हणुनी परिभेद हे व्यावहारिक याते चाहतील तार्किक परी जिज्ञासु भाविक ज्ञान वाटे महत्वयांचे आपुली आहे ब्राह्मस्थिती जात गोतना आपण प्रति आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहात आद्य कारण यवन हिंदूंचे विपट आले म्हणून तदैक्य करण्या भले मशीद अग्नीला स्वीकारिले लीला भक्तास दावावया आपण जात गोतातीत सद्वस्तु जी का सत तीच तुम्ही साक्षात तर्कातीत साचकी तर्क वितर्कांचे घोडे चालले किती आपणा पुढे तेथे माझे बापुढे शब्द टिकतील कोठुनी परी पाहुनी तुम्हाला मौन नये धरिता मला का की शब्द हेच स्तुतीला साहित्य आहेत व्यवहारी म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन ते सर्वदा करीन आपुल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता भली देवाहून आगळी अजादुजास नाही मुळी स्थान जवळ साधूंच्या हिरण्यकश्यपु रावणाला देवद्वेषे मृत्यू आला तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने गोपीचंदे उकिरड्यासी गाडीले जालंधरासी परित्या महात्म्यासी नाही वाटला विषाद उलट राजाचा उद्धार केला चिरंजीव करूनी सोडिला ऐशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखद रोहिणी रमण कौमुदीती तत्कृपा संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ संत इक्षू रसाळ रसनभाळी तत्कृपा संत सुष्ट दुष्टांप्रती समसमान निश्चिती उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वसतसे गोदावरी जलात मळकट तेच धुवाया येत निर्मळ ते संदुकीत राहे लांब गोदे पासुनी जे संदुकी मध्ये बसले तेही वस्त्र एकदा आले होते धुवावया लागी भले गोदावरीचे पात्रात येथे संदुक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट जीवात्मे हेच पट षडविकार मळत्यांचा तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान अवघ्या मळाते घालवून पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी मळताहो वरच्यावरी म्हणून आम्हीच अधिकारी संत दर्शन घेण्यास्तव गौतमी माझी विपुल नीर आणि धुणे मळकट घाटावर तैसेच पडल्या साचार त्याचे हीनत्व गोदेसी तुम्ही सघन शीत तरुवर आम्ही पांथस्थ साचार तापत्रयाचा हा प्रखर तापलासे चंडांशु त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतळ छाया आहे आपुली लोकोत्तर वृक्षाखाली बैसून जरी लागते वरून ऊन तरी त्या तरु लागून छाया तरु कोण म्हणे तुमच्या कृपे वीण पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशाई सखा लाघला धर्मास्तव सुग्रीव कृपेने विभीषण साधलासे रामराण संतांमुळेच मोठेपण लाघला श्रीहरीसी ज्याचे वर्णन वेदांसी न होय ऐशा ब्रह्मासी सगुण करवून भूमीसी लाजविले संतांनीच दामाजीने बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखोबाने उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्मया संत महत्व जाणून पाणी वाही जगज्जीवन संत खरेच यजमान सच्चिदानंद प्रभूचे फार बोलणे नलगे आता तूच आम्हा माता पिता हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवासिया बाबा तुमच्या लीलेचा कोणा नलगे पाडसाचा तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून
जडजीवांच्या उद्धारार्थ आपण आला शिर्डीत, पाणी ओतून पण त्यात दिवे तुम्ही जाळिले, सवाहात लाकडाची फळी मंचक करून साची, आपुल्या योग सामर्थ्याची शक्ती दाविली भक्तजन, वांझपण कैकांचा तुम्ही केलात हरणसाचा, कित्येकांच्या रोगांचा बीमोड केलात उदिने, वारण्या ऐहिक संकटे तुम्हान काही अशक्य वाटे, पिपीलिकेचे कोठून मोठे ओझे मानी गजपती, असो आता गुरुराया दीनावरी करा दया, मी तुमच्या लागलो पाया मागे न लोटा मज लागी, तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेरांचे कुबेर, तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार, तुम्हा विणना श्रेष्ठ कोणी, अवांतराचे पूजेस साहित्य आहे विशेष, परी पूजावया तुम्हास जगी पदार्थ न राहिला, पहा सूर्याची या घरी सण दीपवाळी आली खरी, परी ती त्याने साजिरी करावी कोणत्या द्रव्ये, सागराची शमवावया तहान जलन महिठाया, वन्ही लागी शेकावया अग्नी कोठून द्यावा तरी, जे जे पदार्थ पूजेचे ते तुमच्या आत्म्याचे अंश आधीच असती साचे, श्री समर्था गुरुराया, हे तत्वदृष्टीचे बोलणे परीन तैशी झाली मने, बोललो अनुभवाविणे शब्द जाला निरर्थक, व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी, ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया, बहुतेक करून कल्पना करीतो तुमच्या पूजन, तेच पूजन दयाघन मान्य करा ह्या दासाचे, आता प्रेमाश्रु करून तुमचे प्रक्षालितो चरण, सद्भक्तीचे चंदन उगाळून लावितो, कफनी शब्दालंकाराची घालितो ही तुम्हासाची, प्रेम भावया सुमनाची माळा गळ्यात घालितो, धूप कुत्सितपणाचा तुम्हा पुढे जाळितो साचा, जरी तो वाईट द्रव्याचा परीन सुटेल घाण त्यासी, सद्गुरु विण इतरत्र जे जे धूप जाळितात त्या धूप द्रव्याचा तेथ ऐसा प्रकार होत असे, धूप द्रव्यास अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा, सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून, तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढी अग्नीत जळते, सद्गुण उरती पाहण्याते अक्षयीचे जगास, मनीचे गळाल्या कुत्सितपण मलरहित होईल मन, गंगेचे गेल्या गढूळपण मगती पवित्र सहजची, दीप माया मोहाचा पाजळितो मी हा साचा, तेणे वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभमसी, शुद्ध निष्ठेचे सिंहासन देतो बैसावया कारण, त्याचे करुणिया ग्रहण भक्ति नैवेद्य स्वीकारा, भक्ति नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे, का की मी तुमचे तान्हे पयावरी हक्क माझा, मन माझे दक्षण ती मी अर्पितो आपण, जेणे नुरेल करते पण कशाचा ही मजकडे, आता प्रार्थना पूर्वक मात्र घालितो मी दंडवत, ते मान्य होवो आपणा प्रत पुण्यश्लोका साईनाथा, प्रार्थनाष्टक श्लोक, शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा दयाघन, दया सिंधो सत्स्वरूपा मायातम विनाशन, जात गोतातीता सिद्धा अचिंत्या करुणालया, पाहि माम नाथा शिर्डी ग्राम निवासिया, श्री ज्ञानार्का ज्ञानदात्या सर्वमंगलकारका, भक्तचित्तमराळा हे शरणागत रक्षका, सृष्टिकर्ता विरिंची तु पाता तु इंदिरापती, जगत्रया लया नेता रुद्रतो तू च निश्चिती, तुझ वीणे रिता कोठे ठावनाया महीवरी, सर्वज्ञ तू साईनाथा सर्वांच्या हृदयांतरी, क्षमा सर्वापराधांची करावी हेची मागणे, अभक्ति संशयाच्या त्या लाटा शीघ्र निवारणे, तू धेनु वत्समी तान्हे तू इंदुचंद्रकांतमी, स्वर्णदी रूप त्वत्पादा
आदरे दासहा नमी ठेव आता श्री माझ्या कृपेचा करपंजर शोक चिंता निवारावी गणू हा तव किंकर ह्या प्रार्थनाष्टके करून मी करितो साष्टांग नमन पाप ताप आणि दैन्य माझे निवारा लवलाही तू गायमी वासरू तू मायमी लेकरू माझे विषयी नको धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडूप जाण तू पवित्र गोदा जीवन मी महापातकी तुझे दर्शन होवो निया दुर्बुद्धी घाण माझे ठाया राहिल्या तैशीच गुरुराया चंदन तुझला कोण म्हणे कस्तुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे पुष्पासंगे घडतसे वाससूत्रा मस्तकी थोरांची ती हीच रीती ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करीती त्या त्या वस्तू पावविती ते महत्पदा कारणे भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रहसाचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना तटी काला खेळला जगज्जेठी तोही मान्य झाला बुधा तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी ह्याचा करा हो गुरुराया ऐहिक वा पारमार्थिक ज्या ज्या वस्तूस मानील सुख माझे मन हे निशंक त्या त्या पुरविणे गुरुराया आपुल्या कृपेने ऐसे करा मना लागी आवरा गोड केल्या सागरा क्षारोदकपणाची नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपण मध्ये साची म्हणून दास गणूची याचना ही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा सिद्धांचा तू आहेस राजा कमीपणान बरवा तुझसी आता कशास्तव बोलू फार तूच माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर पठण कर्त्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया स्तोत्रपाठका उत्तम गती अंती देईल गुरुमूर्ती ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायु धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा भयचिंता निवेल मान मान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे धरा बुध हो स्तोत्राविषी विश्वास आपुल्या मानसी तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी शके 1847 भाद्रपद शुद्ध पक्षात तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार
दासगणु मी किंकर अवघ्या संत महंतांचा स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी हे चविनवी अत्यादरी दासगणु श्री पांडुरंगा श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु कुंडलीक वरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय सत्रावा श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायाय नमः श्री सीताराम चंद्राभ्याम नमः श्री सद्गुरु साई नाथाय नमः। गताध्यायी अभिवचन की ये अध्यायी होईल निरूपण श्रेय आणि प्रेय लक्षण सादरे श्रवण ते कीजे। प्रकाश आणि अंधकार जैसे अन्योन्य वृत्त्याकार भिन्न रूपते परस्पर श्रेय प्रेय तया परी प्रेयार्थ जयाचे मन धावे स्वार्थापासावतो भ्रंश पावे श्रेय ते विवेक रूप आहे अविवेक रूप प्रेय की। श्रेयाचा विषय केवळ विद्या प्रेयाचा तो निखळ अविद्या प्रेय कधी ना भुलवी सुज्ञा श्रेय अज्ञा नावडे जोवरी कनक कामिनी होड इंद्रियांसी विषयांची आवड विवेक वैराग्या नाही जोड प्रेयची गोड तोवरी नीरक्षीराची मिसळ तेवी प्रेय श्रेयांची भेसळ जेवी दुग्ध तेवढे निवळ सेविती मराळ मानसी तेवीच जे धीर बुद्धिमंत विवेकी आणि भाग्यवंत श्रेयासी केवळ लोलंगत प्रेयासी विन्मुख सर्वदा तेच पहा मंद बुद्धी शरीर पशु पुत्र धन मानादी योगक्षेमाचा लागो निनादी प्रेय साधिती एकले श्रेयकाय प्रेयकाय ज्ञात झाले जरी उभय तैसाची ग्रहण व्यवसाय जरी स्वायत्त पुरुषासी तरीही प्राप्त होता उभय निवड करणे अवघड विषय करूनी मंद बुद्धीवरी जय आलिंगी प्रेय तयासी सारू प्रेय आदरू श्रेय पुरुषार्थ तो हाची होय असता पयमिश्रित तोय पयची घेई हंस जैसा श्रेय आणि प्रेय ही दोन जरीही पुरुषाचे स्वाधीन असमर्थ कराया हे विवेचन विवेकहीन मंदमती श्रेयते आहे कशात आरंभी जाणिले पाहिजे निश्चित मग येता प्रतिबंध मार्गात प्रतिकार साध्यंत करूये येथेच पुरुषार्थ दृष्टी पुढा येवो निठाके दत्त निधडा म्हणून श्रेयार्थची करा झगडा तरोनि धडा बुद्धीचा अतर्क्य संसार चक्राचे फेर अखंड भ्रमती अष्टौ प्रहर आध्यात्मिकादि त्रिताप प्रखर दुर्निवार नरसाहे तेने अत्यंतिक दुःख कहर सहन करिता होई जर्जर शोधी मग तन्निवर्तन पर सोपी सुखकर साधने दुस्सह हे भवचक्र परिवर्तन होईल कैसे याचे स्तंभन तदर्थ असेल काय साधन हे अन्वेषण आदरी थोर भाग्ये हे बुद्धी उपजता तेथून निपजे पुरुषार्थता मग तो सदुपाय साधकता निजस्वार्था वरील अनादि अविद्या अथवा माया शुक्ति रजत मृगजलवतवाया
अध्यास रूप महदंतराया विलया नेले पाहिजे स्वप्नात सोन्याच्या गारा वर्षती प्रयत्ने साठवण केल्या अमिती वाटे वेळी कामास येती हरवून जाती जागृती दृष्टादृष्ट भोगवासना आशा तृष्णा वा कामना सदैव प्रतिबंधक जाणा समूळ खाणा या आधी अशक्य दिसाया सूर्य करे बुद्धि जेथून माघारी फिरे जेथ वेद श्रुतीचे पाऊल नशिरे ते निज करे गुरुदावी काम क्रोध उभय वृत्ती करून देती ज्ञान प्राप्ती श्रवण मनन समाधी विच्छित्ती हातो हाती त्या करीती दीपा कर्पुरा होता लगटी संभवे काय लोटा लोटी उभयत्र भेटी होण्याची खोटी दीपत्वे उठे कर्पूर श्रुती स्मृतीला अविहित दुष्कर्मी लोळे जो अविरत ज्ञानी असूनी काय हित विहिता विहित जो नेणे तैसाच जो नित्य अशांत अंतःकरण असमाहित इंद्रिय लौल्ये विक्षिप्त चित्त ज्ञाने निवृत्त होईना ज्याचे चित्तास समाधान जो गुरुपुत्र आचारवान ज्याचे निश्चल आत्मानुसंधान ज्ञान संपन्न तो एक हो संसार वा मोक्षगामी जाणे जरी निजधामी होई शरीर रथ स्वामी केवळ वाग्मी काय करी येथे वाचेसी नाही थार अभ्यास एक सर्वसार रथस्थानी योजी शरीर स्वये स्थिर बैसेगा या निज शरीराचा रथी निज बुद्धीस करी सारथी स्वये स्वामी बैसरथी स्वस्थ चित्त ऐसतु दुर्गम रूप रसमार्ग राजी कंठावयामग सारथी योजी आवरी मनः प्रग्रहामाजी दशेंद्रिय वाजी उच्छृंखळ घोडे जरी सैरा धावती लगाम राखील स्थानावर्ती तो निरवून सारथी आहाती स्वस्थ चित्ती बैसे तू सारथी कुशल आणि निपुण तरीच घोडे चालती कसून तोच मनः प्रग्रह पराधीन होता बलहीन होतसे विवेक बुद्धीचे सारथ्य जेथ जो समनस्क समाहित चित्त तयासीच परमपद प्राप्त इतर मार्गात थकतात जयाचे सदा अयुक्त मन तया न कदा समाधान तया न तत्पदाभिगमन संसार परिवर्तन चुकेना ऐसे ते पद परम मोठे वास्तव्य तरी तयाचे कोठे मनीची आशंका फिटे प्रकट जैते आपैसे येथे न चले तर्कवाद अनुवाद प्रवाद वा संवाद ईश कृपेनेच लागेल दाद इतर वाद ते व्यर्थ न चले येथ तर्काची चतुराई तर्कज्ञ मती कुंठित होई भोळा भावची सिद्धी सजाई हेच नवलाई येथील सम्यक ज्ञानासी जे कारण ते गति आन ते बुद्धि ही आन तो आगमज्ञ ही वेगळाच जाण उत्तम ज्ञान दानी जो काया अमौलिक चालिली वाया धन काम ही दुपारची छाया जाणो नि हरीची दुर्घट माया लागे पाया संतांच्या संत भवसागरीचे तारू तू हो तेथील एक उतारू तया वीण पैल पारू कोण उतरू समर्थ विवेक वैराग्य यांची जोड बांधील तयांची जो सांगड तो हो का जड मूढ दगड अवघड ना त्या भवसिंधू षडगुणैश्वर्य भगवंताचे वैराग्य हे प्रथमैश्वर्य साचे असतील जे महदभाग्याचे विना इतरांचे वाट्या नये विहित कर्म केलिया वीण होईना चित्तशुद्धी निर्माण चित्तशुद्धी न होता जाण ज्ञान संपादन घडेना तस्मात कर्मची एक जाण ज्ञान प्राप्तीचे मूळ कारण
नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठान तेनेच क्षाळण मळाचे एवं शुद्ध झालेल्या चित्ती विवेक वैराग्या उत्पत्ती शमदमादि साधन संपत्ती विदेह मुक्ती ये हाती फलकाम संकल्प त्यागे चित्तैकाग्रतेच्या योगे अनन्यत्वे जो गुरुसी शरणरी घे पदरी घेत्या सद्गुरु जो बहिः प्रवृत्ति शून्य भाविक भक्त अनन्य ज्ञान लाभे होई प्रज्ञ उपाय अन्य चालेन ते ही ज्ञान लाभल्यावरी अधर्म मार्गे आचरण करी अत्र ना अमुत्र खाली नावरी त्रिशंकु परी लोळकंबे जीवाची जे अज्ञान वृत्ती तीच खरी संसार प्रवृत्ती झालिया आत्मज्ञान प्राप्ती तेच निवृत्ती संसारा आत्मज्ञ सदा अहम भाव रहित धर्माधर्म शुभाशुभ विरहित तया सते संसारांतर्गत हिताहित कायपा विराली देहाहंकार वृत्ती तात्काळ तेथेच संचली निवृत्ती तीच जीवाची परमात्मस्थिती खूण निश्चिती बांधावी प्रवृत्ती ठाई शत्रुमित्र निवृत्तीचे तो हे विचित्र मीच मी पाहता सर्वत्र शत्रुत्व मित्रत्व तैकैसे ऐसिया महासुखा पुढे देह महद्दुख ते बापुढे तई कोण ऐहिक सुखा रडे महत्सुख आतुडे जाई ऐहिक दुखाचे डोंगर कोसळोत मग तयावर परी तो न हाले लवभर गिरीवर केवळ धीराचा भगवंत ज्यावरी प्रसन्न होतो त्यालाच मग तो वैराग्य देतो त्याशी विवेकाची सांगड बांधितो पार उतरवितो भवसागर आदर्शी उमटल्या मुखापरी स्पष्टात्मदर्शनी हेतु जो धरी तया येथे भू की ब्रह्मलोकवरी जागा तिसरी नाहीच यागी होता देवता तृप्ती पितृलोकाची होईल प्राप्ती लाधेल कर्मफलोपभुक्ती आत्मसंवित्ती लाधेन गंधर्व महर्जन तपस्सत्य तेथील आत्मदर्शन अति अविविक्त या लागी जे आत्मदर्शनासक्त भूलोक यथोक्त वांछिती येथे होते चित्तशुद्धी आदर्शापरी निर्मल बुद्धी शुद्ध आत्मस्वरूप त्रिशुद्धी प्रतिबिंबित होतसे दुजे स्थान जे ब्रह्मलोक तेथे ही होतो आत्मावलोक परी सायास लागती अनेक कष्टकारक अतितरतो सर्पावाणी माया वेटाळी अक्षी आतून आतडी पिळी बाहेरही सर्वांग कवटाळी समर्थ टाळी कोणतीये तुम्ही बसल्या बसल्या पाहता खिशांत पन्नास पट रुपये असता काढा पाहू बाहेर आता ब्रह्म तो खिशांत तुमचेच काढा म्हणता हात घालिती गृहस्थ पुडके खिशातून काढिती दहा दहांच्या पंचविशती नोटा मोजिती पुडक्यात गृहस्थ विरघळले मनीचे मनी केवढे महाराज अंतर्ज्ञानी मस्तक ठेविती तयांचे चरणी आशीर्वचनी उत्कंठा मग बाबा म्हणती ते वेळे गुंडाळ आपुले ब्रह्म गुंडाळे लोभाचे जाहल्या वीण वाटोळे ब्रह्म न मिळे तुझ लागी पुत्र पश्वादि वित्तार्जन आसक्त यातची जयाचे मन तयास कैचे ब्रह्मज्ञान द्रव्य व्यवधान न सुटता महाकठिण वित्तमोह तृष्णावर्त दुःखगाह मद मत्सर मकर दुस्सह एक निस्पृह तरेल लोभाशी ब्रह्माचे अखंड वैर तेथे ध्याना नाही अवसर कैची मुक्ती विरक्ती साचार आचार भ्रष्ट लोभिष्ट लोभाठाई नसे शांती ना समाधान ना निश्चिंती एक लोभ वसता चित्ती जाती मातीत साधने श्रुती स्मृती स अविहित ऐसे निषिद्ध जे दुश्चरित
त्यातचि सदैव जो आसक्त असमाहित चित्त तो तया नाव विक्षिप्त चित्त सदैव दुष्कर्मे व्यावृत्त अखंड विषय कर्दमी लोळत हिताहित देखेना हो का ब्रह्म विज्ञान संपन्न नाही जो फलेच्छेसी निर्विण्ण तो वरी वावते ब्रह्म विज्ञान आत्मसंपन्न नाही तो कोण काही मागू येता अधिकार पाहती संत प्रथमता जैसी जयाची योग्या योग्यता तैसेच त्याते देती ते जयामनी रात्रंदिन देहाभिमान विषय चिंतन तया गुरुपदेशाचा क्षीण व्यर्थ नागवण उभयार्था चित्तशुद्धी जाहल्या वीण परमार्थी रिघू पाहे जो आपण ज्ञान गर्वाची ती मिरवण केवळ क्षीण तो खरा यास्तव रुचेल तेच बोलावे पचेल तितुकेची अन्न खावे नातरी व्यर्थ अजीर्ण भावे हे तो ठावे सकळिका माझा भांडार भरपूर आहे देईन जो जो जे जे चाहे परी ग्राहकाची शक्ती पाहे देतो मी साहे तेच की ऐकाल जरी हे लक्ष देऊन पावाल तुम्ही कृतकल्याण या पवित्र मशिदीत बैसून असत्य भाषण न करी मी ही संतवाक्य सुधा सरिता भावार्थे येथे बुडी देता अंतर्बाह्य लाधे शुद्धता क्षाळण होता मळाचे ऐसा साईनाथांचा महिमा वर्णू जाता न पुरे सीमा उपमु कैसे त्या निरुपमा शुद्ध प्रेमा आधीन तो माऊली ती सकळांची विश्रांती आर्तश्रांतांची कल्पवल्ली आश्रितांची दीना दुबळ्यांची जी छाया संसारावरी पाणी देऊन गिरिकपाटी मौन धरून एकांतवास स्वीकारून निज कल्याणैक दक्षजो ऐसे संत असती बहुत केवळ जे साधिती निज स्वार्थ अथवा केवळ निज परमार्थ काय की अर्थ इतराते तेवीन साई बाबा महंत नसता आप्तेष्ट गणगोत घरदार वा जाया सुत प्रपंचात राहती करतल भिक्षा पांच घरा तरुतल वास अष्टौ प्रहरा मांडू निथिता प्रपंच पसारा व्यवहार सारा शिकविती साधूनी निज ब्रह्मस्थिती जनतेचा कल्याण झिजती ऐसे संत महामती विरळा जगती असतील धन्य तो देश धन्य ते कुळ धन्य ती आई बापे निर्मळ धन्य त्यांचा कुसवासोज्वळ प्रसवला निर्मळ हे रत्न अनायासे परिसला धला पाषाण समजुनी बहुती जुगारिला शिरडीत या परम भागवताला कोणीन ओळखिला बहुकाळ जैसे उकिरणा रत्न पडावे पोरा बाळा सापडावे त्यांनी वाटेल तेथे उडवावे खुशाल तुडवावे दगडसे असो या परी तो ब्रह्माचा भोक्ता आशीर्वचनी पावे तृप्तता तीच गत तुमा आम्हा समस्ता बिकट रस्ता सोडावा जोवरी बाह्य विषयांचे सेवन शब्द श्रवण स्पर्श संवेदन आमोदा घ्राणन बाह्यांग दर्शन तवन विरोधन विषयार्था झालिया वीण इंद्रिय निरोधन स्वभाव प्रवृत्त परावर्तन प्रत्येक रूपाचे अवलोकन वा तद्बोधन अशक्य आधी भावे सर्वैषणा विहीन मग सद्गुरुसी अनन्य शरण ऐसा जो दृढ श्रद्धा संपन्न आत्मविज्ञान पात्रतो श्रोत्रादि पंच ज्ञानेन्द्रिये त्यागिजेतील जैं स्वस्व विषये मन संकल्प विकल्प स्वये त्यागील निश्चये जे काळी एवं प्रतिनिवृत्त जैं अंतर बुद्धि ही सांडील निश्चय व्यापार तेच ते परमगती साचार निर्विकार ब्रह्मते
बुद्धि होईल निश्चय शून्य चित्त ही जई पावेल चैतन्य तैच तोच एक न तदन्य आत्म्याते धन्य जाणील होता विषयापासून विन्मुख होतील इंद्रिये आत्मोन्मुख तेव्हाच प्रकटेल निज सुख इतर सर्व असुखते जे विषय विकार प्रच्छन्न अतिसूक्ष्म दुर्दर्श आत्मज्ञान परमानंद प्राप्तीचे साधन अतिगहन आकळाया हिरण्यगर्भपदापर्यंत इहा मूत्र विषयी विरक्त तोच एक ब्रह्मपदाभिषिक्त तो एक मुक्त जाणावा चित्तास विषयापासून हळूहळू माघवते फिरवून आत्मरूपी स्थिर करून आत्मज्ञान जोडावे इहा मूत्र फळ भोग विराग हर्षशोकादि द्वंद्वत्याग बुद्धिमंतासीच हा भोग अध्यात्मयोग तो हाची आधिदैवाध्यात्माधिभौतिकी निखिल वडवानल ज्वालादिकी संतप्त संसारार्णवोदकी कोण की सुखी असेल तेने भावया निज समुद्धरण भावे साई प्रसाद संपन्न करावे तच्चरित्रावलोकन श्रवण मनन सादरे हे श्री साईनाथ चरित्र श्रोति सपुत्र मित्र कलत्र परिसता साधेल इह परत्र लीला विचित्र बाबांची सभाग्य श्रद्धाळू श्रोते तेची या कथांचे परिसते परिसता अति हळुवार चित्ते शांतते येते शांतता या कथा निस्यंद निर्झरे कर्मा कर्म लवण विरे श्रवण द्वारे नयनी शिरे रूप साजिरे साईंचे चरित्र श्रवणे पातका ह्रास चरित्र श्रवणे काळावरी कास चरित्र श्रवणे परमोल्हास श्रोते निरायास पावती श्रवणे शुद्ध अंतःकरण श्रवणे चुकेल जन्म मरण श्रवणे श्रोतया ब्रह्मपण केवळ ब्रह्मार्पण कर्माने ऐसा हा साई सेवा काम सेवका सदा करी निष्काम निज भक्ता श्री साई राम देईल आराम सर्वदा भागशः या ग्रंथाचे वाचन अथवा श्रवण आणि परिशीलन मनन आणि निदिध्यासन करा अनुदिन श्रोते हो आनंदो ब्रह्मेति व्यजनात हे तरी तैत्तिरीय श्रुती विख्यात तेच ते बाबा अनुवादत श्रुती निर्णीत भक्ताते फिकीर न करावी यत्किंचित सदा असावे आनंद भरित चिंता न करावी आमरणांत उपदेश नित्य बाबांचा असो ब्रह्मतत्व निर्धारण हे या अध्यायाचे धोरण की ही नौका भवतारण जाईल शरण साई सत्या हितवचन वारंवार सांगावे करावा परोपकार बाबा तयाचा करूनी अनुकार तदनुसार प्रवर्तती हे संयुक्तिक की अयुक्तिक हे मतभेद केवळ वैयक्तिक जेणे सामान्य जनतेसी तोख तोच की रोख ये ग्रंथी हेची आहे येथे प्रयोजन बाबा जाणीत कार्य कारण जैसे तयाचे मनेप्सित जाण होष्यमाण ही तैसेच गुरुमुखींच्या कथा ऐकाव्या अतर्क्य लीला अनुभवाव्या स्मरतील त्या संग्रही ठेवाव्या परिसवाव्या इतरांते साईंचे हे चरित्र बरे श्रवण करिता अत्यादरे श्रोतिया वक्त्यांचे दैन्य हरे दुर्दिन ओसरे अवघ्यांचे पाहोनी बाबांची अलौकिक लीला कोण अभागी चकित न झाला केवळ दर्शन मात्रेची निवाला लीन झाला पदकमली विशद चरिते या साईंची प्रशस्त चित्ते ऐकावयाची संधी येता ऐसी सुखाची कोण फुकाची दवडील पुत्र मित्र कलत्रावर्त काम क्रोधादि ग्राहयुक्त नाना रोग तिमिंगलोज्जृंभित उद्वेलित आशा कल्लोळी वेळी उद्वेगाचा झटका
येवो निजातो घटको घटका द्वंद्व माजूनी उड़तो खटका परीन तटका तोड़ावे स्वयेच जीवास करावा बोध की तूच आहेस ब्रह्म शुद्ध झालासी देह संगे बद्ध नलिका पिनद्ध शुक जैसा बुललासी केवल मोहमाये तेणे विसरलासी निजसोये तुझा तूच सावध होये स्वरूपाये झडकरी भ्रमामुळे वाढला भ्रम देहाभिमानादि संभ्रम मृग जल सम हे मी मम जाणून निर्मम होई का या मी तूपणाचे प्रपंची गुंतावे का नीट विवंची सोड आवळले पाय पंची उड्डाणे उंची विहरकी मुक्त तेथे बद्धता असे बद्धते पाशी मुक्तता वसे परत होऊनिया उभयदशे शुद्ध स्वशे राही बा हे तो साक्षेपतेचे ज्ञान सुखवा दुःख सर्वाज्ञान दवडोनी संपादी विज्ञान ब्रह्मज्ञान पाशीच देही जोवर मीतूपणा तो न तू निजहिताचा देखणा तो टाक पाही आप आपणा कृपणपणा भिरकावी कुबेरा सम धनवंत भिक्षावृत्ती जरी विचरत तरी ते केवळ नष्टचरित विपरीतपण अज्ञानाने करावे नित्य सच्छास्त्र श्रवण विश्वासे पाळावे सद्गुरु वचन राहूनी सदा सावधान अनुसंधान राखावे पाहोनी जनते आचार पद्धती निजोद्धार मार्ग चोखाळती असंख्य जीव उद्धरती सहजगती त्यांचेनी कदा येईल ऐसी घटका घडेल भवपाशातुनी सुटका जया अहर्निशहा मनास चटका अवचट तटका तो सोडी साधवेल तो एकांत साधून संसार निस्सार ही गाठ बांधून अध्ययन आणि आत्मचिंतन यात चिरंतन असावे भक्ति श्रद्धान्वित मने शिष्ये पूर्ण विनय संपन्ने शरण साष्टांग गेलिया विणे ज्ञान केणे गुरु न दे सर्वस्वी गुरु शुश्रूषा करावी बंध मोक्ष वृत्ती विवरावी विद्या विद्यादि प्रश्नी धरावी गुरुरावी सफलता आत्मा कोण परात्मा कोण कोणान सांगावे गुरुवीण गुरुहीन येता शरण पूर्ण देतीन कणही ज्ञानाचा गुरुविना इतरे देता ज्ञाना संसार निवर्तकते होईना मोक्ष फलप्रद लवही असेना मना ठसेना कदापि तस्मात् गुरुविना ज्ञान नो हे विदित सकल विद्वाना हे ब्रह्मात्मैक्य विषयी सोये समर्थ पाय गुरुचे तेथे न करिता अनमान सांडोनि ताठा अभिमान होवोनि अखंड दंडायमान खालवा मान गुरुपदी दासानुदास मी तुमचा भरवसा एक तव पदांचा धरोनि पावलो म्हणावाचा धडा जीवाचा दृढ करा मग पहा चमत्कार तयाचा तो गुरु दयार्णव हेलावेसाचा निज शेजी तरंगाचा झेली वरचा वरी तो श्री ठेवी अभय हस्त इडा पिडा करोनि उद्ध्वस्त जाळोनि पातकाचा राशी समस्त उदी मस्तकी फासी तो एवं ब्रह्मार्थिया ब्रह्मनिरूपण हे तो केवळ निमित्त जाण जीव शिवैक्यतेची खूण भक्ता संपूर्ण कथियेली आता महाराजांची एवढी अतुल प्रज्ञा विद्या गाढी असता थट्टेची काय प्रौढी काय आवडी विनोदी सहज शंका घेईल मन परी पाहता विचारून एकच आहे समाधान सावधान परिसिजे मुला बाळा सवे बोलता तयांच्या बोबड्या बोलात रमता प्रौढत्वाचा कथा वार्ता कधीही होतात काय की नसते प्रेम का तयावरी ते काय वर्णू शकेल वैखरी परी बोध प्रदान कुसरी विनोद मस्करी ही एक
काय आहे रोगपोटी, हे काय आहे बाळास दृष्टी, मातेस पाजावी लागे गुटी, जरी ते हट्टी पीना, कधी आंजारून गोंजारून, कधी नेत्र पिंजारून, कधी चतुर्दश रत्न प्रयोजन, कधी आलिंगन सप्रेम, तीच होऊ लागता प्रौढ, करावे वाटे तयांचे कोड, परी बुद्धी तीव्र वा बोजड, तैसाच निवाड ज्ञानाचा, तीव्र बुद्धीचे तीव्र ग्रहण, उपदेश ठरता नलगे क्षण, तेच जडबुद्धीचे विलक्षण, बहुतरक्षण सायास, समर्थ साई ज्ञान निधी, जया भक्ताची जैसी बुद्धी, आधी निर्धारून पात्र शुद्धी, ज्ञान समृद्धी वितरत, तयास पूर्ण अंतर्ज्ञान, तयास आधीच सर्वांची जाण, जयास जैसे योग्य साधन, तयाचे नियमन तैसेच, जैसा जयाचा अधिकार, तयाचा आधीच करूनी विचार, योग्या योग्यतेनुसार भक्तांचा भार बाबांना, तैसेच आम्ही दिसाया थोर, परीत्या सिद्ध साई समोर, खरेच आम्ही पोराहूनी पोर, विनोदी आतुर सर्वदा, विनोदाचे बाबा आगर, जे जे ठाई जयासी आदर, ते यथेष्ट पुरवोनी समग्र, राखीत अव्यग्र भक्तांस, सुबुद्धवा बुद्धिमंद, वाचिता प्रकटेल परमानंद, परिसता वाढेल श्रवण छंद, मनने स्वानंद संतुष्टी, आवर्तनी परमार्थ बोध, निदिध्यासनी महदाल्हाद, सौख्य उपजेल अखंड निर्बाध, ऐसी अगाध ही लीला, भाग्ये जेणे अनुभव येथिला, यत्किंचित ही असेल भोगिला, काया वाचा मने तो खिळिला, अतर्क्य लीला साईंची, हेमाड साई पायी शरण, विनोद मार्गे ज्ञान प्रदान, भक्त कल्याण एक प्रयोजन, निमित्त जाण ब्रह्मार्थिया, पुढील अध्याय याहूनी गोड, श्रवणार्थियांचे पुरेल कोड, माझी या जीवीची गुप्त होड, होड फोडोनी पुरविली, मी जाईन माधवापाशी, बाबांचा निरोप देईन त्याशी, पावेन कैसा अनुग्रहाशी, साध्यंतेशी परिसाजी, स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, ब्रह्मज्ञान कथनम नाम सप्तदशोध्याय संपूर्ण, श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभं भवतु, श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज। अथ श्री साई सच्चरित अध्याय अठरावा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायाय नमः, श्री सीताराम चंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साई नाथाय नमः। जय सद्गुरो परम नित्या, जय सद्गुरो ब्रह्म सत्या, अनुभवे दाविसी जगन्मिथ्या, माया नियंत्या जय जया, जय जया जी अनाद्यनंता, जय जया जी द्वंद्वातीता, जय जया जी विकार रहिता, निज रूप बोधिता तू एक, सागरी रिघाली करू आंघोळी, परतेल काय सैंधवाची पुतळी, हे तो न घडे कदा काळी, तुझ जवळी ही तैसेच, वेद श्रुती ही जयाविषी, विवाद करिती अहर्निशी, ते अलक्षतु बोटाने दाविशी, अप्रयासे भक्तांसी, आलाच दैवाचा योग जरका, पडला पुरेका तुझा गरका,
मग हा आपुला वा हा परका नाही या कुतर्का स्थान तई गताध्यायी कथा पावन ब्रह्मगुंडाळ्याचे आविष्करण ब्रह्मार्थियाचे लोभावरण प्रतिबंध कारण वर्णिले आता मदनुग्रह कथा श्रवण कीजे आदरे श्रोता अनुभवा येईल तुमचिया चित्ता मार्गदर्शकता बाबांची ही आहे गोड वार्ता ती मी कथितो यथार्थता श्रोता आपुला लिया स्वार्था स्वस्त चित्ता परिसावी असता श्रवणार्थी सादर वक्त्यास उल्हास आणि आदर हृदया फुटे प्रेम पाझर आनंद निर्भर उभयता न करिता बुद्धिभेद तिळभर जैसा जयाचा अधिकार तैसाच तयास मार्ग साचार उपदेश पुरस्सर दाविती ऐसे किती एकांचे मते गुरुने जे कथिले जाते कथिता नये ते इतराते विफल होते गुरुवाणी हे तो केवळ काल्पनिक नसते स्तोम निरर्थक प्रत्यक्ष काय स्वप्नोक्त ही देख कथिती सद्बोधक सकळाते मानाल जरी हे अप्रमाण बुध कौशिक ऋषी प्रमाण राम रक्षा दीक्षेचे स्वप्न केले कथन सर्वत्र गुरु वर्षा काळीचे घन आवडी वर्षती स्वानंद जीवन ते काय ठेवावे कोंबून यथेच्छ सेवून सेववावे लेकराची धरूनी हनुवटी मायतयाच्या आरोग्यासाठी मायाळूपणे पाजी गुटी तीच हातवटी बाबांची मार्ग तयांचा नवता गुप्त कोण्या रीती कैसा अवचित निज भक्तांचा हेतू पुरवित सावचित्त ते ऐका धन्य धन्य सद्गुरु संगती कोणा वर्णवे तियेची महती आठविता एकेक तयांच्या उक्ती निजस्फूर्ती उचंबळे प्रेमे करिता ईश्वरार्चन गुरुसेवा गुरुपूजन होईल गुरुगम्य संपादन इतर साधन ते फोल विक्षेप आणि आवरण तेणे हा भवमार्ग संकीर्ण गुरुवाक्य दीपकिरण निर्विघ्न मार्गदर्शक गुरु प्रत्यक्ष ईश्वर ब्रह्मा विष्णु महेश्वर गुरुची वस्तुतः परमेश्वर ब्रह्म परात्पर गुरुराय गुरु जननी गुरु पिता गुरु त्राता देव कोपता गुरु कोपता कोणी न त्राता सदा सर्वदा जाणावे गुरु दर्शक प्रवृत्तीचा तीर्थव्रत निवृत्तीचा धर्माधर्म विरक्तीचा वेदश्रुतीचा प्रवक्ता उघडून बुद्धीचे डोळे संत दाविती निजरूप सोहळे पुरविती भक्तीचे डोहळे अति कोवळे कारुणिक तेणे विषयवासना मावळे निद्रेतही ज्ञान चितावळे विवेक वैराग्य फळ जावळे कृपाबळे हातीये जाहलिया सत्समागम संत सेवा संत प्रेम स्वये भक्त काम कल्पद्रुम सर्वश्रम निवारी सदा असावे सत्परायण कराव्या संत कथा श्रवण वंदावे संतांचे चरण पापक्षालन होईल लॉर्ड रे जै इलाखाधिपती क्राफर्ड शाही घातली पालथी तत्कालीन एक प्रसिद्ध कीर्ती लागले भक्तीस बाबांच्या हा संसार तापत्रय खोटा व्यापार धंद्यात आला तोटा मनास कंटाळा वीट मोठा घेतला लोटा निघाले चित्त झाले अति अस्थिर वाटे प्रवासा जावे दूर सेवा वा एकांत सुख कर ऐसा विचार दृढ केला जीव जै पडे अति संकटी देव आठवे तदा कष्टी मग तो भक्त करी हा काटी लागे पाठी देवाचा परी न लागता दुष्कर्मा ओहटी देवाचे नाव येई ना ओठी मग सप्रेमता पाहुनी जगजेठी संत भेटी करवितो तैसेच त्या भक्ताचे जाहले
पाहुनि संसारा अति कावले स्नेही तयाचे वदते झाले हित वचन वहिले ते ऐका का हो आपण शिरडी सजाना समर्थ साईनाथांचे दर्शना करा की तयासी प्रार्थना दयाघना त्या संता क्षणेक संत संगती लाधते चंचल मन निश्चल होते तात्काळ हरिचरणी जडते मग अवघडते परताया देशो देशींचे लोक जाती साई पदरजी लोळती महाराजांच्या आज्ञेत वर्तती अभीष्ट पावती सेवेने ऐसी तयांची प्रसिद्ध कीर्ती आबाल वृद्ध सर्व जाणती तयासी येता काकुळती दुःख निवृत्ती लाधाल शिर्डी सांप्रत पवित्र स्थान यात्रा वाहे रात्रंदिन तुम्ही ही पहा अनुभव घेऊन संत दर्शन हितकारी अवर्षणे उद्विग्न अकिंचन अवचित वर्षे विपुल घन होता भुकेने व्याकुळ प्राण पंचपक्वान्न वाढिले तैसी स्नेहाने कथिली वार्ता मानवली ती तया भक्ता अनुभव घ्यावा आले चित्ता धरिला रस्ता शिर्डीचा आले गावी घेतले दर्शन पायी घातले लोटांगण तात्काळ निवाले नयन समाधान जाहले जे पूर्ण ब्रह्म सनातन स्वयं ज्योति निरंजन पाहुनी ऐसे साईंचे ध्यान सुप्रसन्न मन जाहले वाटले पूर्वार्जित सभाग्यता तेणेची हे पाय आले हाता चित्तास लाधली शांतता निश्चिंतता दर्शने उपनाम जयांचे साठे अंतरी निश्चयाचे मोठे गुरुचरित्र पारायण नेटे नेमनिष्ठे आरंभिले सप्ताह पूर्ण होता निशी बाबा देती दृष्टांत त्यासी निज करी घेऊनि त्या पोथीसी अर्थ साठ्यासी समजावीत स्वये स्थित निजासनी समोर साठ्यास बैसवुनी गुरुचरित्राची पोथी घेऊनी निरूपणी तत्पर बाबा ग्रंथावर्तन करीती पुराणिकसे कथा निरूपिती साठे श्रोतेपणे स्वस्थ चित्ती सादर ऐकती गुरुकथा हे काय ऐसे उफराटे विचारात पडले साठे वाटले तयास आश्चर्य मोठे कंठ दाटे प्रेमाने अज्ञानतम उशीसी ठेवूनिया माने पाशी घोरत पडले जे वासना कुशीसी त्या जागविसी दयाळा पहा ऐसिया ही समयासी थापटोनिया आपणासी गुरुचरित्र पियुषासी पाजिलेसी कृपाळा असो ऐसा दृष्टांत घडता साठे जागृत झाले तत्वता कळविती काका साहेब दीक्षिता साध्यंत वार्ता घडली ती म्हणती नकळे याचा अर्थ जाणती एक बाबा समर्थ काय की नकळे त्यांचे मनात काका साध्यंत पुसाकी पुनश्च पाठ सुरू करावा की झाला तितुकाची पुरा समजावा मनोदय बाबांचा पुसावा तेणेच विसावा ये मना मग काका बाबा प्रती समय पाहुनी स्वप्न निवेदिती देवा आपण या दृष्टांती काय साठ्या प्रती जाणविले सप्ताह ऐसाची सुरू ठेवावा किंवा येथूनी पुरा करावा दृष्टांतार्थ स्वये विवरावा मार्ग दावावा तयाते पितुकीच पायी माझी विनंती साठे मोठे भक्त भावार्थी कृपा भावी तयावरती पुरवावी आरती तयांची मग बाबा आज्ञापिती होऊ द्या आणिक एक आवृत्ती वाचिता ही गुरुची पोथी भक्त होती निर्मळ या पोथीचे पारायण करिता होईल कल्याण परमेश्वर होईल प्रसन्न भवबंधन सुटेल ते जम बाबांनी केले कथन करीत होतो मी पाद संवाहन झालो अंतरी विस्मयापन्न वृत्ती स्फुरण पावली बाबा तरी हे ऐसे कैसे साठ्यास फळ तो अल्पायासे माझी गेली वर्षानुवर्षे
सातचे दिवसे फळत्यासी एकची पाठ गुरुचरित्राचा केला साठ्यांनी साता दिसांचा चाळीस वर्षांचा पाठ जयाचा विचार तयाचा नाहीच का एकासी फळतो सात दिवसे एकाची निष्फळ सात वर्षे वाट पाहे मी चातक प्रकर्षे दयाघन वर्षेल कई येईल कई ऐसा दिवस प्रसन्न होईल हा संतावतंस फेडील माझिया मनीची हौस देईल उपदेश मज काय भक्तवत्सल श्री गुरु साई पहा दयांची काय नवलाई मनी वृत्ती उठली ते समयी तात्काळ त्याही जाणिली ऐशाच अविद्येच्याही पोटी बऱ्या वाईट कोट्यनुकोटी वासना उठती उठा उठी तितुक्यांची दृष्टी तयांना मन चिंती ते वैरी न चिंती हे तो सर्वांसी ठावे निश्चिती इतर कोणी जरी ते नेणती महाराज ओळखती तात्काळ परीती माय अतिकृपाळ पोटात घाली निंद्य सकळ अनिंद्य पाहुनी प्राप्त काळ तितुक्यास चालन देईती तव ते मनोगत जाणुनी बाबा वदती मजलागुनी उठ त्या श्याम्याकडे जाऊनी रुपये घेऊनी पंधराये बैसे तया पासी क्षणभर गोष्टी बोला परस्पर दक्षिणा देईल ती घेऊनी सत्वर येई माघारा परतोन कृपा उपजली साईनाथा दक्षिणेच्या करूनी निमित्ता म्हणती मागजा आताचे आता रुपये मज करिता श्यामाकडे झालियावरी ऐसी आज्ञा बैसावया पुढे कोणाची प्राज्ञा बैसता ती होईल अवज्ञा घेऊन अनुज्ञा उठलो मग मी तात्काळ गमन केले श्यामरावही बाहेर आले होते नुकतेच स्नान केले नेसत ठेले धोतर नुकतेच झाले होते स्नान धूत वस्त्र परिधान करून होते घालीत धोतराची चूण मुखे गुणगुण नामाची म्हणती काय मध्येच कोठे मशिदीतून आलात वाटे चर्ये वरी का चंचलता उमटे ऐसे एकटे का आज या बैसा मी आताच न्हालो हा पहा धोतर चुणीत आलो जातो देवावर पाणी घालो समजा परतलो ऐसाची आपण करिता तांबूल भक्षण तो मी सारितो पूजा विधान करू मग वार्ता सावधान समाधान पूर्वक माधवराव घरात जाती मग तेथेच खिडकी वरती होती नाथ भागवताची पोथी सहज हाती घेतली यदृच्छेने ग्रंथ उघडला अकल्पित जेथे आरंभ केला प्रातः काळी जो अपूर्ण टाकिला वाचावया आला तोच भाग अति आश्चर्य मना वाटले प्रातः काळी वाचन जे हेळसिले बाबांनी ते संपूर्ण करविले वरी लाविले नियमन नियमन म्हणजे नियमे वाचन न होता संपूर्ण निश्चिंत परिशीलन अपुरे टाकूनी नियमितोपासन स्थानापासून चळू नये आता थोडीसी उपकथा ओघास आली नये टाकिता श्रोता परिसावी सादरता या नाथ भागवता संबंधे ते हे नाथ भागवत गुरु भक्तिरसे परिप्लुत साई कृपा पात्रभूत नित्य दीक्षित वाचिती जगदुद्धाराची या कारणे ब्रह्म्या ठाई जे नारायणे पेरिले ते मग नारद क्षेत्री त्याने बीज आणिले कणसासी जया क्षेत्राची दशलक्षणी केली संवगणी बादरायणी शुके परीक्षिताच्या खळ्यात मळणी केली निवडणी कणसांची स्वामी श्रीधरे मारले हडप स्वामी जनार्दने केले माप रसभरित पक्वान्ने उमाप नाथ प्रताप भोजन स्कंध एकादश त्यातील जाण भक्ति प्रेम सुखाची खाण ते हे बत्तीस खणी वृंदावन नित्य वाचन दीक्षिता
दिवसा तयाचे करीती निरूपण रात्रौ वाचिती भावार्थ रामायण हा ही ग्रंथ गुरुवाज्ञा म्हणून जाहला प्रमाण दीक्षिता भक्ती सुखामृताचे सार ज्ञानेश्वरीचा द्वितीयावतार तो हा नाथांचा मूर्त उपकार महाराष्ट्रावर उदंड करोनिया प्रातस्नान नित्यनेम साई पूजन अन्य देव देवतार्चन नैवेद्य नीरांजन उरकता मग श्रोता समवेत सविस्तर पय प्रसाद अल्पाहार सारो नित्यक्रमानुसार पोथी सादर वाचिती जया गोडिये सहस्र पारायणे भगवत परायण तुकारामाने केली भंडार्यावर एकांतपणे ते गोडी कवणे वर्णावी हा महाप्रासादिक दिव्य ग्रंथ दीक्षित शिष्य निष्ठावंत म्हणून जीवांच्या उद्धारार्थ साई समर्थ आज्ञापिती जाणे नलगे वनाप्रती भगवंत प्रकटे उद्धव गीती श्रद्धायुक्त जे पारायण करीती भगवत प्राप्ती रोकडी भारती संवाद कृष्णार्जुनांचा त्याहून सरसहा कृष्णोद्धवांचा तो या भागवती उपदेश साचा प्रेमळ वाचा नाथांची असो ऐसा हा प्रासादिक ग्रंथ ज्ञान देव भावार्थ दीपिका समवेत समर्थ कृपाळू साईनाथ वाचवीत नित्य शिरडीत सखाराम हरी जोग तया सहा बाबांचा नियोग साठ्यांचे वाडियात हा योग भक्ता उपयोग हा मोठा प्रत्यही या ग्रंथाचे श्रवण बाबा कित्येक भक्ता लागून श्रवण करविती कळवळून भक्त कल्याण वांछेने अगाध बाबांची अनुग्रह कुसरी भक्ता उपदेशिती परोपरी भक्त जवळी वा देशांतरी बाबा अंतरी सन्निधची आपण जरी मशिदी बसती कोणाही काही कार्य नेमिती तयासी देऊनिया निज शक्ती करबून घेती ते कार्य बापू साहेब जोगाव्रत वाड्यात पोथी वाचाया सांगत ते ती वाचीत नित्य नेमस्त श्रोते ही येत ऐकाया जोग ही दुपारा भोजनांती नित्य जाऊनि बाबाप्रती चरण वंदूनि घेऊनि विभूती आज्ञापन घेती पोथीचे कधी वाचीत ज्ञानेश्वरी कधी ते नाथ भागवतावरी पारायण मांडीत आनंद निर्भरी व्याख्यान करीत अर्थाचे ऐसी अनुज्ञा झालिया पाठी भक्त जे येती बाबांचे भेटी किती एका पोथी ऐकावयासाठी उठा उठी पाठवीत कधी सांगत संक्षिप्त गोष्टी श्रोता जो साठवी निजकर्ण संपुटी तोच बाबा म्हणती जा उठी त्या पोथीसाठी वाड्यात श्रोता भावार्थी पोथीस जाता निघावी पोथी तही ऐसीच कथा की जी पूर्वील कथेची दृढता अर्थावबोधकता पूर्ण करी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी अथवा एकनाथांची वैखरी बाबांच्या कथेचाच अनुवाद करी श्रोतया नवलपरी ही मोठी एकाद्या पोथीचा विवक्षित भाग वाचावा ऐसा नसताही नियोग पूर्व निवेदित गोष्टीचा सुयोग पोथीत जोग वाचीत भगवद्गीता भागवत मुख्यतः हेच दोन ग्रंथ भागवत धर्माचे सारभूत जोग हे नित्य वाचीत गीता ज्ञानेश्वरी टीका जया नाव भावार्थ दीपिका भागवत एकादश स्कंधनिका परमार्थ भूमिका नाथांची असो या नित्यक्रमानुसार भागवत वाचनाचा प्रचार मी ही ते वाची निरंतर पडले अंतर ते दिनी कथा एक अर्धी वाचिली मंडळी मशिदी जावया निघाली वाचता वाचता पोथी ठेविली धाव मारिली मी तेथे इच्छा ऐकाव्या बाबांच्या गोष्टी बाबांच्या परी आणी कपोटी
भागवत सोडूनी इतर कष्टी नाही चतुष्टी तयांना येच अर्थी नेटे पाटे राहिले भागवत वाचविले वाटे ऐसे हे बाबांचे कौतुक मोठे प्रेम लोटे आठविता असो भागवती कथा संपली उपकथा ही येथे सरली माधवरावांची पूजा आटपली स्वारी आली बाहेर अहो बाबांचा निरोप आहे तोच मी घेऊन आलो पाहे श्यामापासून 15 रुपये दक्षिणा ये घेऊन बैसलो होतो सेवा करीत अकस्मात तुमचे स्मरण होत ऊठ श्यामाकडे जा म्हणत दक्षिणेसी परत ये बैस म्हणाले तयांचे घरी विळभर तयासवे वार्ता करी बोलून चालून परस्परी मग माघारी तू येई माधवराव जव हे परिसत झाले अत्यंत आश्चर्यचकित रुपया ऐवजी नमस्कार सांगत दक्षिणा म्हणत ही आमुची बरे असो एक झाले 15 नमस्कार पदरी बांधले परी वार्ता करावयास या की वहिले म्हणून म्हटले तयास काय गोष्टी सांगता सांगा फेडा की माझ्या श्रवण पांगा बाबांची निर्मळ यशगंगा दुरित भंगा करू का मग माधवराव म्हणती बैसा या देवाचा खेळचे ऐसा तुम्ही ही सर्व जाणतसा क्षण एक विसावा घ्या बसा हे घ्या पान हा घ्या काथ चुना सुपारी आहे डब्यात हा मी आलो एका क्षणात टोपी डोक्यात घालुनी अगाध साई बाबांच्या लीला किती म्हणून मी सांगू तुम्हाला आपण काय थोड्या देखिल्या शिर्डीस आल्या पासोनी मी तो केवळ खेडवळ आपण शहरवासी सकळ काय वानाव्या आपणा जवळ लीला अकळ तयांच्या येतो म्हणून घरात गेले देवास फूल पान वाहिले तात्काळ टोपी घालून आले बोलत बैसले मजसवे काय देवाची अतर्क्य लीला कोण जाणेल याची कळा अंत नाही याचा खेळा खेळून खेळा निराळा काय तुम्ही विद्येचे भोगते एकाहून एक ज्ञाते आम्हा गावंढळा काय कळते चरित्र अकळते बाबांचे ते काय गोष्टी वार्ता न सांगती आम्हा पाशी किमर्थ पाठविती त्यांची करणी तेच जाणती मानवी वृत्ती नाही ती आलेच आता ओघावरी गोष्टही मज आठवली बरी करू वार्ता काही तरी वेळ साजरी करू की प्रत्यक्ष आमुचे दृष्टी समोर कथितो येथे घडलेला प्रकार जया मनी जैसा निर्धार तैसा ते पार पाडिती कधी कधी बाबा ही किती मनुष्याचा अंत पाहती भक्ती प्रेम कसा सलाविती तेव्हाच देती उपदेश उपदेश हा शब्द कानी पडता स्मरली साठ्यांची गुरुचरित्र कथा सकृत दर्शनी जणू विद्युल्लता समकली चित्ता माझिया नसेल काही श्यामाची योजना मशिदीतील मम चंचल मना स्थैर्य आणावया लागी कल्पना अघटित घटना बाबांची असो ही जी उठली वृत्ती तैसीच दाबूनी ठेविली चित्ती कथा श्रवणी दुणावली आरती तियेची पूर्ती संपादू मग बाबांच्या गोष्टी वार्ता थोड्या थोड्या सुरू होता आनंद वाटू लागला चित्ता भक्तवत्सलता पाहुनी पुढे आणीक कथा सांगती म्हणती एक देशमुखीण होती तियेच्या पहा आले चित्ती संत संगती करावी ऐकून साई बाबांची कीर्ती संगमनेरचे लोकांसंगती आली बाई शिर्डी प्रती दर्शन प्रीती बाबांच्या खाशाबा देशमुखाची ही आई नाम इयेचे राधाबाई निष्ठा धरून साईंचे पायी दर्शन घेई साईंचे दर्शन घडले यथा सांग गेला मार्गीचा क्षीण भाग
जडला श्री चरणी अनुराग कार्यभाग आठवला होती तियेचा मनी आर्त गुरु करावे साई समर्थ करितील उपदेश यथार्थ जेणे परमार्थ साधेल बाई वयाने मातारी निष्ठा अत्यंत बाबावरी मिळावा उपदेश काही तरी निर्धार अंतरी हा केला बाबा जोवरी मजला स्वतंत्र देतीन एकादा कान मंत्र करिती नमज कृपा पात्र तोवरी अन्यत्र जाणेना भावा साई मुखीचाच मंत्र घेता इतरत्र तो अपवित्र श्री साई संताग्रणी पवित्र अनुग्रह पात्र मज करो करूनी ऐसा अंतःकरणे दृढ निश्चय त्या बाईने वर्ज करूनी खाणे पिणे घेऊनी धरणे बैसली आधीच वयाने म्हातारी पोटात अन्न नाही तिळ भरी पाणी ही पीना घोट भरी श्रद्धा भारी उपदेशी तीन दिवस अहर्निशी म्हातारी राहिली उपवाशी बाबा उपदेश देतील जे दिशी प्रायोपवेशी तोवरी मंत्रोपदेश घेतल्या विणे किमर्थ शिरडीचे जाणे येणे उतरल्या स्थळी घेतले धरणे निर्वाण तिने मांडिले अन्नपान केले वर्जन ऐसे तपते तीन दिन करिता कष्टली देशमुखीण उदासीन बहु झाली माधवरावांस विचार पडला प्रकार हा तव नाही भला काय करावे या भवितव्याला म्हातारी मरणाला भीना मग ते जाऊन मशिदीसी बैसते झाले बाबापाशी नित्याचिया कुशल वृत्तासी आदरेशी ते पुसत श्यामा आज काय विचार ठीक आहे ना समाचार तो नारायण तेली चळला फार गांजी अनिवार मज लागी पाहो नि म्हातारीचा विचार श्यामा आधीच कष्टी फार कैसे करावे तरी साचार उसे निर्धार बाबांसी हे काय गौड बंगाल देवा खेळ आपुला इतरा न ठावा त्वा माणसे एक एक आणावी गावा आम्हा पुसावा विचार ती देशमुखीण वयातीत अन्न पाण्या विरहित राहिली तीन दिवस उपोषित तुझवरी हेत धरूनी म्हातारी ती परमहट्टी तुझिया पायी निष्ठा कट्टी तू तो तीस न पाहसी दृष्टी करितोस कष्टी कातीस आधीच ते शुष्क काष्ठ दुराग्रही महाखाष्ट अन्ना वीण वाटते स्पष्ट प्राणची नष्ट होतील म्हणतील म्हातारी गेली दर्शना उपदेशाची धरुनी वासना साई बाबांसी नाही करुणा केले मरणाधीन तिला बाबा घडो न द्या ऐसा प्रवाद सांगोनी तिचा तिला हितवाद करा ना का तिजवरी प्रसाद हा अप्रमाद निरसाकी अंगात नाही उरले त्राण कासावीस होतील प्राण म्हातारी ती पावेल मरण तुम्हासी अपशरण येईल म्हातारीचे दुर्धर व्रत आम्हासी पडली चिंता बहुत दुर्दैवे म्हातारी जालिया मृत गोष्ट अनुचित घडेल म्हातारीने मांडिला त्रागा न करिता तिजवरी कृपानुरागा दिसे न धडगत तिची मलागा स्वमुखे सांगा तीस काही झाली सीमा अध्यायाची पुढील श्रवणेच्छा श्रोतयांची पुढील अध्यायी पुरेल साची प्रेमरसाची ती जोड पुढे बाबांनी प्रेमळपणे उपदेश जो केला त्या म्हातारी कारणे तयाचिया सादर श्रवण शुभ भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की ओम साई राम ओम साई राम।
पादि आधारन पाकर नाथ के आदिनाथ कहे पाताल नाथ नाथ जग कहे जगन्नाथ कहे भूलो जगन्नाथ कहे भूलोक अंतन तेरा जानिके अनंतनाथ कहे स्वर्गलोक ऐसी परम शक्ति को विनती करे ब्रह्मा विष्णु महेश नाथ नाथों के एक नाथ है ऐसो कह नवनाथ ऐसे नाथ को जग कहे जय जय साई नाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साई नाथ महाराज की जय। साई बाबा साई बाबा तुम ही हो दाता एक विधाता तुम ही थे ईसा ईसाइयों के नाम पलट कर बन गए साई हिंदुओं के तुम ही हो श्री राम साई राम कह सभी पुकारे मस्जिद में तुझको अल्लाह पुकारे नानक गूंजे हर गुरुद्वारा ऐसे बाबा जग में आए जिनकी महिमा कोई न जाने साल पूरे सोलह तक जग उधार के लिए प्रकट हो गए गाँव शिरडी में दत्ता जैसे किए गुरु अनेक कबीर गोपाल और जावर लालन पालन ये थे गोपाल सत्य की दीक्षा पूरी दी दीक्षा शिक्षा पाकर पूरी साईं बाबा बन गए साईं श्री राम बन गए साईं ईसु बन गए अल्लाह बन गए साई नानक बन गए साई जगत में छा गए ऐसे बाबा जग में आए जिनकी महिमा कोई न जाने वृक्ष नीम था तेरा आश्रम ले ली जंगल तेरा बबीचा पोशाक तेरी फटी कफनी सिर को साजे एक सापा करों में तेरे छड़ी व कमंडल चरणों में तेरे जीर्ण पादुका रूप
रूप तेरा है मनोहर, वाणी जैसी मुरली मनोहर, नयन है तेरे प्रेम से भरे, हृदय है तेरा दया से भरा, पत्थर है तेरा सिंहासन, चिथड़ा गोनी तेरा आसन, जीर्ण गोनी तेरा बिस्तर, ईंट ही तेरा सिरहाना, ऐसे बाबा जग में आए जिनकी महिमा कोई न जाने। चांद भाई पाटिल आए बालक साई बाबा के पास, होई घोड़ी देकर बाबा चिमटे से चीलम जला दिए, मालसापति को ज्ञानी बनाकर नाना को दिया गीतोपदेश, बाई जा बाई ने उद्धृत कर ली, देकर खाना तुझको निरंतर, दासों के दास है दास गणू बन गए तेरे कीर्तनकार, अब्दुल्ला ने की बड़ी सेवा, तन मन तुझको देकर अपना, ऐसे बाबा जग में आए जिनकी महिमा कोई न जाने। कड़वे नीम को मीठा करके सिद्धि पहली कायम की, तेल न पाकर पानी ही से ज्योति उत्तम जलाई, नीम की पत्ती धुनी से उठी सबको हर दम देते थे, शक्ति इनमें ऐसी होती दुख सारा हर लेती थी, शाला कर पांच घरों से उसे सबको देते थे, ऐसे उसे देते रहते जो खत्म ना होती थी, तेरे साथी दीन दुखी जन अंधे लंगड़े शूद्र व रोगी, तुम ही थे उनके सच्चे साथी, मात पिता व गुरु परमात्मा, ऐसे बाबा जग में आए जिनकी महिमा कोई न जाने। बाबा उनको रोग से मुक्त किया, अतिसार की बीमारी थी काका महाजनी को, स्वस्थ किए उनको बाबा मूंगफली खिला कर, बड़े ही पीड़ित थे श्यामा बवासीर रोग से, दया के सागर साई ने हरण लिया बवासीर को, 14 वर्षों से उदर रोग से थे बड़े पीड़ित दत्तोपंत,
संत हरदा के ऐसे दुखी को देख कर उनको रोग से मुक्त किया। भीमाजी पाटिल महानुभाव थे नारायण गांव के क्षय रोगी। ऐसे भयंकर रोग को दूर किया जग ईश्वर ने। ऐसे बाबा जग में आए जिनकी महिमा कोई न जाने। अजानुबाहु बनकर आए विश्व को आशीष देने को। तीनों लोक ने आशीष पाई ऐसे अजानुबाहु से। पूरे विश्व की रक्षा करने रात दिन बाबा जागते थे। अपनी नींद सब कुछ त्याग कर बहुत ही सेवा करते थे। शिरडी क्षेत्र में रह कर बाबा विश्व की महान सेवा की। तुमसे बढ़कर महान त्यागी कोई न विश्व में जन्म लिया। द्वारका माई मस्जिद थी गुरुकुल जैसे ज्ञान आश्रम। ज्ञानियों का मेला था हरदम साईश्वर के पास। देश विदेश से आकर लोग ज्ञान व भक्ति पाते थे। पूर्ण ज्ञानी साईश्वर सबको सब कुछ देते थे। भगवत गीता को समझाया डिप्टी कलेक्टर नाना को। विष्णु सहस्त्र नाम को समझा काका साहेब दीक्षित ने। नाथ भागवत को पढ़ते थे साईश्वर से मड़पन। दीक्षित जोग वीवी देव ने ज्ञानेश्वरी का ज्ञान लिया। गुरु चरित्र का पाठ कराया श्री साखे से साई ने। उपनिषदों का अर्थ बताया निज प्रेमियों को बाबा ने। कुरान शरीफ के तत्व को समझा अब्दुल्ला ने साई से। साई प्रेमी मौलवी फातिहा को पढ़ते थे। ऐसे बाबा जग में आए जिनकी महिमा कोई न जाने। लटका कर घंटी मस्जिद में मस्जिद मंदिर एक किए। नमाज पूजा बन गए मुस्लिम हिंदू हो गए।